नमस्कार मित्रांनो आज अठरा मे दोन हजार बावीस आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चला तर बघूया छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आजही दक्षिण कोकण तसेच सांगली सातारा कोल्हापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मुख्यते करून एकदम कडेचा जो काही परिसर आहे सांगली कोल्हापूरचा एकदम पर कडेचा भाग आहे या भागांमध्ये जोराच्या वाऱ्यासह आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यातील लातूर नांदेड उस्मानाबाद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे एकदमकडेचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला आज बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो वादळी पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो पावसाचा जोर जास्त प्रमाणात चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये राहील दक्षिण भागामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता चंद्रपूरचा चे! दक्षिण भाग गडचिरोलीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची आज शक्यता आहे राज्याच्या इतर भागामध्ये बघितलं तर दुपारी आणि दुपारनंतर बरेचशा भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर क तुरळक भागामध्ये एकदम जे दक्षिण भाग आपण बघितला या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता त्यामध्ये मित्रांनो सुद्धा विखुरले स्वरूपात दुपारी आणि दुपारनंतर काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल पुणे विभागामध्ये सुद्धा विखुरले स्वरूपात दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद